ए हॅलो, तुम्हाला माहिती आहे का पुढचं फ्युचर काय असणार आहे? पुढील 20 वर्षात काय बदल होणार आहे? स्वीपिंग चेंज येणार आहे. झाडू मारतो तसा बदल होईल. जो तुम्ही स्मार्ट मोबाईल वापरता ते आउटडेटेड असतील, त्या जागी स्मार्ट कार्ड आलेले असतील. फिजिकल स्क्रीन नसेल, हवेमध्ये असा हात केला की तुम्ही पाहू शकाल, बोलू शकाल. आणि हो, बोलण्यासाठी तुम्हाला एकच भाषा आली पाहिजे. म्हणजे खूप झालं, एक भाषा येते म्हणजे रिअल टाईममध्ये तुम्ही जे बोलता ते जापनीज, चायनीज, आफ्रिकन, जगातल्या कुठल्याही भाषेत ट्रान्सलेट होईल. लोक हेडफोन वापरून एकमेकांशी रिअल टाईममध्ये बोलतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॅक्झिमम ठिकाणी काम करेल. सगळीकडे रोबो असेल. मग प्रश्न हा आहे, तुमच्या मुलांना जॉब करिअर कुठले असेल? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणतं की जे मुलं आज शाळेत शिकत आहेत त्यातील 60% विद्यार्थी असे करिअर निवडतील जे अजून अस्तित्वातच नाही आहे, पण त्याला लागणारे स्किल सेट डिसायडेड आहे. ते आहे क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन स्किल, क्रिटिकल थिंकिंग, ज्याला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल सुद्धा म्हणतात. ए हॅलो, आपण आपल्या मुलांना हे शिकवतोय का? हा नवीन करिक्युलम आहे जो कुठेही शिकवला जात नाही, कारण की तो स्कूलच्या अभ्यासक्रमातच नाही आहे. म्हणून मी आणि माझ्या टीमने खूप रिसर्च करून डिझाईन थिंकिंग नावाचा आउट ऑफ स्कूल करिक्युलम बनवलेला आहे. या डिझाईन थिंकिंग कोर्समध्ये फ्युचर वर्ल्ड कसं असेल ते डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन स्किल आणि क्रिटिकल थिंकिंग आणण्यासाठी 300 हून अधिक ॲक्टिव्हिटी डिझाईन केल्या आहेत. याचा फर्स्ट पार्ट लवकरच या 15 दिवसात येत आहे. याचे एकूण 3 पार्ट असून हा संपूर्ण कोर्स ॲक्टिव्हिटी बेस असणार आहे. या छोट्या छोट्या ॅक्टिव्हिटी कॉन्सेप्टपासून तर पार्ट 3 मध्ये ॲक्च्युअल कामे कशी करायची, स्टार्टअप सुरू करायचे आहे, बिझनेस शॉप चालवायचे आहे, प्रोडक्ट डिझाईनपासून प्रोडक्ट बनवण्यापर्यंत, बुक कवर डिझाईनपासून बुक रायटिंग करून पब्लिश करण्यापर्यंत, पार्टी बजेटपासून पार्टी प्लॅनिंग करण्यापर्यंत सर्व काही आहे. फिल्म कशी पाहायची, फिल्मला क्रिटिक्स कसं करायचं, बाबांचे बँक स्टेटमेंट वाचण्यापासून तर ॲसेट लॅबिलिटीपर्यंत असं बरंच काही आहे. प्रत्येक गोष्टीला AI थीम वापरून गोष्टी सोप्या कशा करता येईल, टेक्नॉलॉजी तळागाळापर्यंत कशी पोहोचवता येईल, जगातल्या समस्यांना क्रिएटिव्ह वेने कसे सोडवता येईल, असे अनेक उपक्रम यामध्ये आहे. छोट्या छोट्या उपक्रमातून बिझनेसचे धडे शिकवणे आणि त्यातून भविष्यात एक एंटरप्रेन्योर बनण्याची प्रोसेस सोपी होईल. सच की पाठशालावर हा कोर्स होईल. लाईव्ह असेल, 3 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हा कोर्स असेल. कुठल्याही स्कूलचे विद्यार्थी हा जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी खालील दिलेले सगळे लिंक्स आणि डिटेल्स तुम्ही जरूर बघा आणि हा कोर्सला रजिस्टर करा. धन्यवाद.